एक महत्त्वाची बातमी आहे. सामनामधून रविवारी अभिनेता सोनू सूदवर ताशेरे ओढण्यात आले होते, पण रात्री सोनू सूदनं मातोश्रीवर दाखल झाला होता. त्यांनी भेट घेतली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि मग शिवसेनेचं मतपरिवर्तन झाल्यासारखं दिसतंय, कारण आदित्य ठाकरेंनी सोनूला अतिशय चांगला माणूस असं म्हटलंय. सोनूनं मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सोनूचं कौतुक करणारं ट्विट केलंय. आमच्यात कोणतेही गैरसमज नाही असं सुद्धा आदित्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी काय ट्विट केलंय बघूयात. आज संध्याकाळी सोनू सूदनं उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शक्य तितक्या लोकांना मदत करणं हेच आमचं ध्येय. एका अतिशय चांगल्या माणसाला भेटून बरं वाटलं. कोणतेही गैरसमज नाहीत. जनतेला मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सोबत आहेत याचबद्दल बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, आधी सोनू सूदवर आरोप केले जात आहेत, टीका केली जाते भरपूर सामनामधून, आणि त्यानंतर मात्र एकदम पूर्णपणे यूटर्न घेऊन आदित्य ठाकरे ट्विट करतायत आणि सोनू सूदचं कौतुक करतायत. संजय राऊतांनी भरपूर खरपूस टीकासुद्धा केलेली होती सोनू सूदवर, पण आदित्य ठाकरे मात्र त्याचं आता कौतुक करतायत. गेल्या अनेक वर्षांची शिवसेनेची जर कार्यपद्धती बघितली तर ती अशीच आहे. एकतर अनेक वेळा एखाद्या व्यक्तीवर टीका होते ती सामनातून होते, किंवा कुठला नेता करतो तो ज्या व्यक्तीवर टीका होते ती व्यक्ती मातोश्रीवर जाते आणि मग आमचे संबंध खूप चांगलं आहे असं मातोश्रीतर्फे जाहीर करण्यात येतं. सोनू सूदच्या बाबतीत देखील तोच प्रकार झालेला आहे. स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी सोनू सूदनी मदत केली, तसं सोशल मीडियावर आणि बाकी प्रसारमाध्यमांमध्ये देखील खूप कौतुक झालं. आणि त्यानंतर मात्र सोनू सूद हा शिवसेनेच्या टीकेचा ध्वनी बनला होता. सामनातून संजय राऊत यांनी सोनू सूदच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे असा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याच्यानंतर सोनू सूदचे मित्र असलेले राज्याचे मंत्री, काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी पुढाकार घेतला आणि सोनू सूदला मातोश्रीवर ते घेऊन गेले आणि त्यानंतर हा सगळा समेट घडून आलेला आहे. पण या भेटीनंतर मात्र संजय राऊत यांची एक भूमिका आणि शिवसेनेची एक भूमिका म्हणजे मातोश्रीची एक भूमिका असं समोर आलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये उलटसुलट चर्चा देखील झाली की खरोखरच सोनू सूद हा राजकारणासाठी हे सगळं करतो आहे की खरोखरच ती मदत करतो आहे. यातून खरं तर शिवसेनेने नेमकं काय साध्य केलं हे देखील कळायला मार्ग नाही आहे. कारण संजय राऊत यांनी जसं एखादी पतसंस्था असते जी मुढीसारखी जी रेटिंग देते, तसं त्यांनी महात्मावरून महाशय इथपर्यंत रेटिंग खरं तर सोनूसुद्धा दिलं असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे संजय राऊतांचा राग हा सोनू सूदवरचा कमी झालेला दिसत नाही आहे. दुसरीकडे मात्र आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करून सोनू सूदच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. आमच्यात कुठलेही गैरसमज नाही आहे आणि अशा सगळ्या विषयांवर आपण एकत्रित काम करत राहू अशी भूमिका घेतल्यामुळे नेमकं सोनू सूदवर केलेल्या टीकेमुळे काय साध्य झालं हा प्रश्नच आहे. खरंय विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखी घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत.